मी किरीट भाऊंना वारंवार म्हणते की भाऊ मी तुमचा गंडा बांधायला तयार आहे हो। मी आरोप करत नाही, मी टीका करत नाही भाऊ, मी तुम्हाला काहीच वाईट बोलत नाहीये। उलट मी म्हणते की मी तुमचं शिष्यत्व पत्करायला तयार आहे। आपला तो फेकू आणि दुसऱ्याचा तो पप्पू हे करणं त्यांनी बंद केलं पाहिजे। पाहायला मिळते संजय राऊत बाहेर आल्यानंतर म्हणते की हिशोब तर द्यावाच लागेल, उद्यापासून कामाला लागावं लागेल असं सुद्धा नेते म्हणते। नाही, त्यांनी ते म्हटलं पाहिजे, पण मला एक कळत नाहीये, जे लोक राऊत साहेबांच्या मुलीच्या लग्नातला मेहंदीवाल्याचा हिशोब मागतात, गजरेवाल्याचा हिशोब मागतात, ते लोक बीकेसी मेळाव्यामध्ये जे करोडो रुपयांचा चुराडा केला त्याचा हिशोब कधी देणार आहेत? मी किरीट भाऊंना वारंवार म्हणते की भाऊ मी तुमचा गंडा बांधायला तयार आहे हो। मी आरोप करत नाही, मी टीका करत नाही भाऊ, मी तुम्हाला काहीच वाईट बोलत नाहीये। उलट मी म्हणते की मी तुमचं शिष्यत्व पत्करायला तयार आहे, पण किरीट भाऊ मला दोन तीन प्रश्नांची उत्तरं द्या की तुम्ही अनिल परबांच्या बंगल्याला फार लांबचं पल्लं आहे, त्याच्या आधी मुंबईतला नारायण राणेचा आदिश बंगल्यावर हातोडा घेऊन कधी जाणार आहात? वारंवार एकच प्रश्न आहे। आणि दुसरा प्रश्न की तुम्ही इतरांना जेव्हा हिशोब विचारताय तेव्हा भाजपमधल्या आणि मित्रपक्षातल्या लोकांना हिशोब कधी विचारणार? मला एक कळत नाहीये की अजूनही मला बीकेसीतल्या मेळाव्यात जो पक्ष रजिस्टर्डच झाला नाही त्या पक्षासाठी खर्च कुणाच्या खात्यातून झाला यावर किरीट भाऊ का बोलत नाहीत? मला किरीट भाऊंना जे प्रश्न, त्याच्यातला तिसरा प्रश्न असा आहे की भावना गवळी असतील, प्रताप सरनाईक असतील किंवा यशवंत जाधव असतील, ज्या लोकांना तुम्ही सरकार स्थापन करण्याच्या आधी माफिया 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 म्हणून अगदी तुमचा गळा सुकला होता, किरीट भाऊ त्यांना क्लीन चीट तर निश्चित मिळालेली नाही, पण त्यांच्यावरची चार्जशीट कधी दाखल होणार आहे? ती चार्जशीटच अजून दाखल झालेली नाही। ही कायद्याची प्रोसेस ही मेक कळली पाहिजे की ती चार्जशीट कधी दाखल होणार आहे, त्यावरती किरीट भाऊंनी आधी उत्तर दिली पाहिजेत, कारण किरीट भाऊंचं असं झालंय आपला तो फेकू आणि दुसऱ्याचा तो पप्पू हे करणं त्यांनी बंद केलं पाहिजे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।